संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ पसरविणारा हा जो विषय आहे हा आहे CBSE पॅटर्न आणि CBSE मान्यता प्राप्त असलेल्या शाळा. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 14 शाळांना CBSEची मान्यता असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केलेले आहे. ज्या पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश CBSE पॅटर्नच्या शाळामध्ये केलेला होता त्यांचे काही प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सौ कांचन मालाताई गावंडे यांना. त्या पालकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उकल त्या करणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आपण ज्यावेळी मागच्या वेळी आपण चर्चा केली की CBSE पॅटर्नच्या शाळा आणि CBSE मान्यता प्राप्त असलेल्या शाळा याच्यामध्ये असलेली तफावत आणि CBSEमुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे याच्याविषयी आपण बरेच विश्लेषणात्मक चर्चा केली होती. काही पालकांनी त्यांनी ज्या शाळांमध्ये आपल्या पाल्याची प्रवेश केलेला आहे आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं आहे की आपण ज्या शाळेमध्ये आपल्या मुलाचा प्रवेश केलेला आहे त्या शाळेला CBSEची मान्यताच नाही आहे, तर आपण त्या CBSE पॅटर्न राबवित असलेल्या शाळांमध्ये त्याची ॲडमिशन केलेली आहे. अशा पालकांनी आपल्याला एक पहिला प्रश्न विचारला आहे की ज्या शाळांनी CBSE पॅटर्नच्या नावाखाली ॲडमिशन केलेली आहे आता त्या मुलांसाठी दुसरी CBSE मान्यता प्राप्त शाळा ॲडमिशन देईल का? होय, या मुलांना कुठलीही CBSE शाळात प्रवेश देऊ शकते त्यांच्याकडे जागा असेल तर. कारण CBSE मान्यता येत असताना त्या मान्यतेमध्ये तुमच्या शाळेमध्ये किती सेक्शन्स असतील आणि किती विद्यार्थी असतील प्रत्येक सेक्शनला याची एक गाईडलाईन आलेली असते. त्याप्रमाणे त्या शाळेकडे ती जर जागा उपलब्ध असेल तर त्या मुलांना त्याच्यामध्ये प्रवेश मिळू शकतो. दुसरी गोष्ट अशी की RTE ॲक्टनुसार जर एखादा मुलगा शिकत असेल किंवा चुकीच्या शाळेत गेला असेल किंवा शाळेत न जाताच तो बाहेर ज्ञान अर्जित करत असेल आणि मग त्याला असं वाटत असेल की आपण या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तर त्याच्या वयाच्या पात्रतेनुसार त्याला त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. मॅडम, मुळात प्रश्न हा असा आहे की ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्याची म्हणजे आपल्या पाल्याची प्रवेश CBSE पॅटर्न राबवित असलेल्या शाळामध्ये केलेला आहे आणि आता तिथून त्याला जर सपोज CBSE पॅटर्नच्या शाळेची TC CBSE पॅटर्नच्या शाळेची TC आणि CBSE मान्यता प्राप्त शाळेची TC या दोघांमध्ये जबरदस्त फरक आहे, अशी TC आपण CBSE पॅटर्न राबविणाऱ्या शाळांनी जर त्याला TC दिली तर ती TC CBSE मान्यता प्राप्त शाळा घेईल का? त्या TC वरती त्याचा प्रवेश करू शकेल का? मूळ प्रश्नाचा हा असा आहे. CBSE पॅटर्न शाळेची TC हा प्रकारच अस्तित्वात नाही, कारण शाळा एकतर स्टेट बोर्डची असेल किंवा CBSEची असते किंवा इतर आणखीन बोर्डाच्या असू शकतात. जर ती शाळा एखाद्या स्टेट बोर्डाशी रिलेटेड असेल पण ती जर CBSEचा अभ्यासक्रम राबवत असेल तर ते चूक आहे. पण TC देताना त्यांना स्टेट बोर्डाच्या मान्यतेच्या असलेल्याच शाळेची TC द्यावी लागते आणि ती TC CBSE शाळा ॲक्सेप्ट करू शकते. प्रेक्षक हो, आपल्यापैकी अनेक जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यातल्या एका प्रश्नाची उकल पूर्णता झालेली आहे की जर समजा आपण स्टेट बोर्डच्या पॅटर्नच्या शाळेमध्ये आपला पाल्य शिकत असेल तिथे जर आपण TC काढायची असेल किंवा काढली असेल आणि त्याला जर CBSE मान्यता प्राप्त शाळेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर अशी शाळा आपली स्टेट बोर्डाच्या TC वरती सुद्धा त्या शाळा त्याचा प्रवेश करू शकतात, त्याची ॲडमिशन करू शकतात. याच अनुषंगाने दुसऱ्या पालकांनी एक प्रश्न विचारलेला आहे की काही शाळा ज्या CBSE पॅटर्न राबवित आहे अशा काही शाळा त्यांच्याकडे TC मागण्यासाठी गेलेले असताना त्या TC देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, अशा वेळी पालकांनी काय करावं, आज याच्याबद्दल आपण काय सुचवाल? RTE ॲक्ट प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मर्जीनुसार हव्या त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याची मुभा दिलेली आहे. त्याला कुणीही रोखू शकत नाही आणि त्यामुळे जर एखाद्या शाळेनं जर तशी टाळाटाळ केली असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी जर पालकांनी थोडंसं जोर लावून म्हटलं की आम्हाला TC हवी आहे तर त्यांना ती TC मिळू शकते. फक्त एकच आहे की शाळाची TC घेताना आणि तो पाल्य दुसऱ्या शाळेमध्ये जात असताना ती शाळा मान्यता प्राप्त. नाही तर कधी कधी काय होतं की या शाळेतून निघायचं अनधिकृत शाळेतून आणि दुसऱ्या तशाच प्रकारच्या शाळेमध्ये जाऊन फसायचं असा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
जर दिली नाही तर तुम्ही शिक्षण विभागाकडे पण तक्रार करू शकता. आपल्यापैकी ज्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तोंडी तक्रार दाखल केलेली आहे परंतु शिक्षण विभागाने तिकडे साफ डोळेझाक केलेली आहे, साफ दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपल्याला लेखी तक्रार करायला सांगितलेलं आहे परंतु आपल्या पाल्याला होणारा त्रास किंवा आपल्या विद्यार्थ्याला होणारा त्रास आणि कदाचित जर समजा मी लेखी तक्रार दाखल केली तर उद्या मलासुद्धा या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागेल आणि कदाचित माझ्या पाल्याची आयुष्याची एक माझ्या पाल्याच्या आयुष्यावर एक वेगळं सावट येईल. या संकटातून मुक्त कसं व्हायचं याच्यासाठी मला मार्गदर्शन करा असा प्रश्नसुद्धा एका पालकाने इथे उपस्थित केलेला आहे. याबद्दल आपलं म्हणणं सांगा. पालकांची भीती साधार आहेच, कारण काही वेळेला शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये या गोष्टी अनुभवायला आपल्याला मिळतातच, परंतु लेखी तक्रारच केली पाहिजे असंही नाही आहे. एज्युकेशन ऑफिससुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतं, तिथल्या तुमच्या एखाद्या ऑफिसरला पाठवू शकतं आणि त्याची काय अडचण आहे ते समजावून घेऊन व्यक्तीवाईज त्याचा प्रश्न सोडवू शकतं. मॅडम, आपल्यापैकी आपल्याला जो प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे यांच्यामधून काहींनी असा प्रयत्नसुद्धा केलेला आहे की मला माझ्या मुलाची TC एका शाळेतून काढायची आहे, परंतु माझी जरी मानसिकता TC काढण्याची त्या शाळेतून असली आणि मान्यताप्राप्त शाळेमध्ये जाण्याची असली तरीसुद्धा माझा जो मुलगा आहे तो मला तसे करू देत नाही, कारण त्याच्यावरती त्या शाळेचं प्रेशर कुठल्या तरी प्रकारचं आहे असं मला वाटते. यावरती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं असं एका पालकांनी आपल्याला विचारलेलं आहे. कारण जर तुम्हाला माहिती आहे शाळा अनधिकृत आहे, ज्या कोर्ससाठी आपण मुलं त्या शाळेमध्ये ॲडमिट केले आहेत तो कोर्सच तिथे अस्तित्वात नाही आहे, म्हणजे मुलाच्या भविष्याची एक प्रकारे ती फसवणूक झालेलीच आहे, हे मान्यच करावं लागेल. जरी आपल्याला त्यातलं माहिती नसेल तरी तो शाळा व्यवस्थापनाचा दोष आहे हे मी खुलेआमपणे सांगू इच्छिते, कारण अशा प्रकारे फसवणूक आपण करू नये. आपल्या क्षेत्रामध्ये काही मॉरल असतात, काही कायदेशीर बाइंडिंग्स आपल्यावरती असतात, त्याचं आपण पालन करायलाच हवं. परंतु जर एखाद्या पालकाने म्हटलं मला माझा मुलगा काढायचाच आहे त्या शाळेमधून, तर त्याला तो काढता येतो. पण मुलांचं कसं असतं, मुलं एखाद्या ठिकाणी गेले आणि ग्रुप बनवला की मुलं सहसा ग्रुप तोडायला तयार होत नाही. त्यावेळेला जर पालकांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा रे तुला या प्रकारच्या शाळेत आम्ही टाकलं होतं, ही माध्यमाची शाळा ती नाही आहे, यामुळे तुझ्या करिअरचं असं असं नुकसान होतं आहे, तर कदाचित मुलं ऐकतील. पण कधी कधी ॲट द एंड म्हणजे शेवटच्या क्षणाला जाऊन जर तुम्ही उलटं परत फिरा म्हटलं तर ते मुलांना शक्य होत नाही किंवा ते योग्यही नसतं, कारण त्याची एखादं वर्ष त्याच्यामध्ये वाया जाण्याची शक्यता असते. जसं CBSEला 9वीमध्ये गेलं की त्या मुलांचं रजिस्ट्रेशन CBSE बोर्डामध्ये होतं, स्टेट बोर्डामध्ये 10वीलाच त्या मुलांचं रजिस्ट्रेशन किंवा 10वीच्या परीक्षेचा आपण फॉर्म भरतो, हा फरक त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे 10वीत गेलेल्या मुलाला CBSEच्या शाळेमध्ये नवीन ॲडमिशन होऊ शकत नाही, हा फरक आहे त्या ठिकाणी. एक आपला पण प्रश्न खूपच नाजूक आहे, दिशाभूल झालेली आहे हे कबूल करत असलेल्या पालकांनी आता नेमका कुठला पवित्रा घेतला पाहिजे. प्रश्न खरोखर नाजूक आहे आपला आणि त्याचं उत्तर नाजूक नाही आहे, थोडंसं खंबीर आहे. तर त्याबद्दल कांचनमाला ताईंचं काय म्हणणं आहे ते आपण थोडंसं ऐकून घेऊया. CBSE शाळा आहे किंवा एकूणच आपण असं अनुभवतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहिजे असं गृहीत धरतो आणि त्या स्टँडर्डची ती गोष्ट मिळत नसेल तर प्रत्येक ठिकाणी एक कंप्लेनिंग ऑथॉरिटी असतेच, कुठल्याही गोष्टीचं असू दे किंवा कुठल्याही विभागाचा तो प्रश्न असू दे. तसं शिक्षण विभागाचं सुद्धा आहे, CBSE बोर्ड असू दे किंवा स्टेट बोर्ड असू दे, जर तुम्हाला पाहिजे असलेल्या शाळेत तो प्रवेश मिळाला नाही किंवा सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी नसतील, उदाहरण द्यायचं तर CBSE आहे असं सांगितलं गेलं आणि प्रत्यक्षात ती CBSE नसेल, तर तुम्हाला जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला तुम्ही त्या मुलाला तिथून काढलं पाहिजे आणि तुम्हाला इच्छा असेल तर परत CBSE शाळेमध्ये तुम्ही त्याला ॲडमिट करायला हवं. पण जर तुम्हाला त्याची तक्रार करायची असेल तर शिक्षण विभागाकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि CBSEला सुद्धा पत्र लिहू शकता की ही शाळा CBSE नाही, परंतु आम्हाला CBSE सांगितलेली आहे आणि म्हणून आम्ही आमच्या मुलांना या शाळेमध्ये टाकलं आणि आमची फसवणूक झाली आहे, असं जर तुम्ही त्यांच्याकडे पत्र पाठवलं तर त्याची नक्कीच चौकशी होते आणि तुमची फसवणूक थांबते. बाबतीत आपण FIR दाखल करू शकतो आणि शिक्षण विभागाचं कर्तव्य आहे की जिथे कुठेही फसवणूक आहे त्या ठिकाणी जाणं आणि त्यांची चौकशी करणं. त्याच्यासाठी लेखी तक्रारीची गरज नाही आहे, कारण शिक्षण विभागच आहे त्याच्यासाठी. जर शिक्षण विभाग ही कारवाई करणार नसेल तर त्याचा उपयोग काय? फक्त अनुदानित शाळांमध्ये किती शिक्षक आहे हे मोजण्यासाठी आणि किती सरप्लस झाले हे मोजण्यासाठीच ते आहेत का त्या ठिकाणी?
आपला एक प्रश्न आहे, आपल्यापैकी एका प्रेक्षकाने विचारलेला, आमचा जो VCN न्यूजचा रेग्युलर परिवार आहे त्या परिवारापैकी एकाने विचारलेला असा प्रश्न आहे की CBSE पॅटर्नमध्ये झालेल्या ॲडमिशनच्या माझ्या मुलाचे पुढचे भविष्य काय, एक. आणि त्याला संलग्नित असा प्रश्न विचारलेला आहे की आता जर सपोज मी तिथून ॲडमिशन काढली किंवा प्रवेश काढला तर पुढे त्याचे भविष्य काय, तो परत स्टेट बोर्डाकडे जाऊ शकतो का किंवा त्याला CBSEलाच जावं लागेल, या सगळ्या बाबतीत थोडीशी आम्हाला उकल करा. आणि ह्याची ॲडमिशन झाल्यानंतर पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन करा, म्हणजे 10वी जर सपोज तो पास झालेला आहे तर पुढे त्यांनी काय केलं पाहिजे. CBSE आणि CBSE पॅटर्न हे दोन प्रकार आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. खूपदा असं अनुभवाला येतं किंवा गंमत वाटते की CBSE शाळेमध्ये येणारे पालक सुद्धा विचारतात तुमची शाळा CBSE पॅटर्न आहे का. हे मी मागच्या वेळेलाही सांगितलं आहे, वस्तुस्थिती अशी आहे की CBSE पॅटर्नच नाही आहे. कारण जर शाळा तुमची स्टेट बोर्डाला अफिलिएटेड असेल तर तुम्ही स्टेट बोर्डाचा सिलॅबस चालवणं अपेक्षित आहे. तुमची शाळा CBSEला अफिलिएटेड असेल तर तुम्ही CBSEचा सिलॅबस चालवणं शिकवणं अपेक्षेमध्ये आहे. परंतु आपण असं पाहतो की बऱ्याच ठिकाणी CBSEच्या शाळांचा सिलॅबस आहे असं सांगून स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये तो अभ्यास शिकवला जातो. पालकांच्या हे लक्षात आल्यानंतर पालक त्या मुलाची ॲडमिशन तिथून काढून घेऊ शकतात, तो पूर्ण अधिकार पालकांना आहे. आणि मग त्याच्यानंतर ते ठरवू शकतात की माझ्या मुलाला परत दुसऱ्या स्टेट बोर्डाच्या शाळेत टाकायचं आहे, माझ्या मुलाला CBSEच्या शाळेत टाकायचं आहे की माझ्या मुलाला SSEच्या शाळेत टाकायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा पालकाला आणि मुलाला आहे. त्याचं शिक्षण त्यानं कुठल्या बोर्डामधून पूर्ण करावं हे स्वातंत्र्य पूर्णपणे त्याला दिलेलं आहे. तो त्याप्रमाणे पावलं उचलू शकतो आणि स्वतःचं शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतरही परत त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की त्याचं 10वी झाल्यानंतर त्यानं काय करावं, तर हा तर करिअर गायडन्सचा प्रश्न आहे. याच्यामध्ये या मुलासाठी खूप ऑप्शन्स ओपन आहे. आता आपण बघतो की एक चक्र असतं, कधी सायन्स साईडवर असते, कधी कॉमर्स साईडवर असते, कधी आर्ट्स साईडवर असते, असं एक चक्र असतं आणि मुलांमध्ये क्रेज असते. आपण काही वर्षापूर्वी पाहिलं की मुलांना शिक्षक होण्याची एक क्रेज होती, कारण त्यातून नोकरीची सहज लवकर उपलब्ध असलेली संधी. त्याच्यानंतर मुलं इंजिनियर व्हायला लागले, खूप सगळे इंजिनियर्स निर्माण व्हायला लागले. परिस्थिती काय आहे हे तुम्ही जाणताच, किती कॉलेजेस ओस पडले. आता मुलं जी आहेत ती परत कॉमर्स साईडकडे वळत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये CA CS करत आहेत. काही डॉक्टर होणं तर हे फारच कठीण गोष्ट झालेली आहे, पण तरी काही मुलं करतात. त्यातही गोष्ट अशी आहे की हे जे सहज समोर उपलब्ध असलेले पर्याय सोडून सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर संधी सुद्धा उपलब्ध आहे. की ज्या तुम्हाला जर सांगायचं असेल तर मुंबईमधलं एक उदाहरण म्हणून सांगते मी तुम्हाला. मुंबईमध्ये एक झेवियर कॉलेज आहे, खूप जुनं कॉलेज आहे, तुम्ही सगळे म्हणजे तिथं एक असा कोर्स आहे की तो तिथेच आहे, तो कोर्स फार्मास्युटिकल एरिया फील्डमधला आहे. तो कोर्स पास करणाऱ्याला अमेरिकेमध्ये PhDसाठी स्कॉलरशिप मिळते, पण ते करण्यासाठी त्याच्यासाठी जाणाऱ्या सीट्स फक्त 4च आहेत. इतके टफ कॉम्पिटिशन आहे. म्हणजे असे वेगळे वेगळे करिअरचे क्षेत्र तुम्ही निवडू शकता. CBSEकडे येण्याचा जो ओढा लोकांचा आहे त्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या स्पर्धात्मक परीक्षा आलेल्या आहेत, जो सिलॅबसचा लेवल उंचावली गेलेली आहे, तिचा मुळापासूनच अभ्यास झाला पाहिजे. आणि मग वेळेवरती एखादा क्रॅश कोर्स करायचा, लाख लाख रुपये फी भरायची एखाद्या क्रॅश कोर्सला, आणि मग महिनाभरामध्ये तो वर्षभराचा किंवा 5 वर्षाचा अभ्यास संपवायचा. याच्यामध्ये त्या मुलाकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार, किती त्याच्यावरती टेन्शन देणार आहात, प्रेशर देणार आहात, याचा विचार केला पाहिजे. आणि हे सगळं संपवण्यासाठी म्हणून पालकांचा ओढा आहे की CBSEला मुळापासून मुलं शाळेमध्ये दिली पाहिजे आणि त्यांना तो अभ्यासक्रम शिकवला पाहिजे, म्हणजे त्यांची एक लेवल जी आहे वैचारिक किंवा शिक्षणाची पातळी ती थोडी वरती येईल आणि वरचा जो वाढलेला अभ्यासाचा दर्जा आहे तो पेलणं त्यांना सहज शक्य होईल. इथे आपण थोडा वेळ थांबणार आहात, विश्रांतीपूर्वी कुठेही जाऊ नका, बघत राहा VCN न्यूज. काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे.
VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये CBSE पॅटर्न या विषयावरती आणि CBSE मान्यताप्राप्त आणि CBSE पॅटर्न राबवित असलेल्या शाळा या विषयावरती आपलं भाष्य चाललेलं आहे. आपल्यासोबत आहेत सौ कांचनमालाताई गावंडे. एक सुंदर प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत की अजूनही काही पालकांनी जर आपल्या पाल्याची विद्यार्थ्याची ॲडमिशन केलेली नसेल आणि आज आपण प्रत्यक्ष अमरावती शहरामध्ये जर फिरत असलो तर आपल्या असं निदर्शनास येतं की आपल्या शहरामध्ये असंख्य ठिकाणी असंख्य शाळा नवनवीन शाळा तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठे बोर्ड्स लावून मोठमोठे बॅनर्स लावून त्याच्यावरती आमचा हा पॅटर्न आमचा तो पॅटर्न आमची अशी शाळा आमची तशी शाळा या संबंधी अनेक उद्घोषक वाक्य वापरून पालकांना गोंधळविल्या जात आहे. अशा वेळी पालकांनी घ्यावयाची दक्षता आपला पाल्याचा प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी कुठली दक्षता घेतली पाहिजे कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला प्रवेश हा योग्य शाळेतच होईल यासाठी काय केलं पाहिजे या संबंधी आपण आता कांचनमालाताईंना हा प्रश्न विचारलेला आहे त्या या संबंधी आपल्याला सांगणार आहेत. उमेशजी तुम्ही अतिशय योग्य प्रश्न मला विचारलेला आहे. कारण काय आहे की विद्यार्थी आपला मुलगा हा आपल्या पालकांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुलाच्या शिक्षणावरती त्याचं भविष्य अवलंबून असतं आणि पालकांच्या सगळ्या इच्छा आकांक्षासुद्धा अवलंबून असतात. त्यामुळे त्याची ॲडमिशन उत्तमातल्या उत्तम शाळेमध्ये करावी अशी पालकाची इच्छा असते. आणि जेव्हा तो ॲडमिशन करायला जातो त्यावेळेला त्याला इतके असंख्य पर्याय उपलब्ध असलेले दिसतात की तो गोंधळतो. मी नेमका कुठे जाऊ कुठल्या रस्त्याने जाऊ हा प्रश्न त्याला पडतो. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय करायला हवं की सर्वप्रथम त्यांनी ठरवायला हवं की मला कोणत्या माध्यमाच्या शाळेमध्ये मुलाला टाकायचं आहे. त्याला मराठीत शिकवायचं आहे त्याला इंग्लिशमध्ये शिकवायचं आहे हे पहिले ठरवायचं. आता सर्वसामान्यांना आजकाल असं वाटतं की आपल्या मुलाला इंग्लिशमध्ये शिकवलं पाहिजे आणि साहजिक आहे कारण इंग्लिश मराठी किती मातृभाषा असली तरी शेवटी इंग्लिश येणं हे अतिशय आवश्यक आहे आणि आपल्याकडे सगळं वातावरण मराठीचं असतं त्यामुळे त्या मुलाला पुढे चालून इंग्लिशमध्ये बोलणं किंवा समजावून घेणं हे थोडं कठीण जातं म्हणून त्याला इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न होतो. आणि मग आता इंग्लिश शाळेमध्ये एकदा टाकायचं असं जर ठरलं असेल तर मग त्यांनी काय करावं. त्यांनी त्याच्यामध्ये हे ठरवावं की स्टेट बोर्डाच्या इंग्लिश शाळेमध्ये टाकायचं आहे की CBSE टाकायचं आहे की ICSEमध्ये टाकायचं आहे की आणखी इतर इंटरनॅशनल ब्रँडचे सुद्धा आपल्याकडे बोर्ड अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे पालकांनी पहिल्यांदा ठरवावं. थोडासा अभ्यास पालकाला या बाबतीत करावाच लागणार आहे. एक सर्वेच करावा लागेल. तेवढा वेळ त्यांनी आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी दिलाच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एकदा ते फिक्स केल्यानंतर त्या शाळेची मान्यता ही तपासून घ्यावी. कारण काय होतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जसा गोंधळ निर्माण झाला आहे तसा याही क्षेत्रामध्ये बराच गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि मग तिथे तो CBSE पॅटर्न की ॲक्च्युअल CBSE हा जसा वाद निर्माण झाला तसा वाद निर्माण होतो. जर खरोखर एखादी शाळा त्या बोर्डाशी संलग्नित असेल तर त्या बोर्डाचा नंबर त्या ठिकाणी लिहिला जातो. आता तुम्ही म्हणाल की UDIS नंबर हा सुद्धा प्रत्येक शाळेला दिला जातो पण मला तुम्हाला सांगावं वाटतं की UDIS नंबर असलेली शाळा अधिकृत असेलच असं म्हणता येणार नाही. माझ्या या म्हणण्यावर बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या जाणार आहेत हे मला माहिती आहे. परंतु असं सुद्धा झालेलं आहे की UDIS नंबर हा बऱ्याच अनधिकृत शाळांना सुद्धा दिल्या गेलेला आहे. कारण UDIS नंबर हा मुळामध्येच सर्व शिक्षा विभागाच्या शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याच्या अभियानाचा एक भाग म्हणून वापरला जातो आणि त्यामुळे तो ज्या ठिकाणी मुलं शिकतात त्या ठिकाणच्या शाळेला तो नंबर दिला गेलेला आहे. पण तो नंबर वापरून सुद्धा काही शाळा सांगतात की आमची शाळा ही शासन मान्य आहे पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. तुम्ही त्या शाळेची सर्वकंश चौकशी करावी शिक्षण विभागाला भेट द्यावी किंवा त्या शाळेला स्पष्टपणाने विचारावं. मी तर याद्वारे शिक्षण विभागाला एक आवाहनसुद्धा करणार आहे की पालकांचा हा गोंधळ संपवण्यासाठी हे जे नियम आहेत हे तुम्ही एखाद्या मोठ्या होर्डिंगवरती लिहावे पालकांमध्ये जागरूकतेचं वातावरण निर्माण करावं आणि प्रत्येक सिग्नल चौकामध्ये हे मोठे होर्डिंग्स लावावेत. जसं तुम्ही रेशनचे नियम लिहिता जसे वाहतुकीचे नियम लिहिता त्याविषयी अवेअरनेस पालकांच्या मध्ये जनतेमध्ये निर्माण करता तसं शिक्षणसुद्धा हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे
प्रत्येकाच्या घराशी निगडीत आहे, त्यामुळे याच्यामध्ये जागरूकता निर्माण करायचं काम शिक्षण विभागाने करावं, त्यात वेळ पडल्यास स्वयंसेवी संस्थांची सुद्धा मदत घ्यावी, आणि जर याच्यामध्ये जर कोणाला वैयक्तिक माझी मदत हवी असेल तर मॅनेजमेंट असोसिएशनची अध्यक्षा अभ्यास इंग्लिश स्कूलची संचालिका म्हणून मी ही मदत करायला सुद्धा तयार आहे, हे मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छिते. आजच्या या आधुनिक युगामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येक पालक हा विचार करून राहिलेला आहे की माझा मुलगा माझ्याजवळ किंवा माझा पाल्य माझ्याजवळ जवळ कसा राहील. त्यामुळे शक्यतोवर प्रवेश घेताना आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो की माझ्याजवळ असलेली शाळा कोणती आहे, मग तिचा पॅटर्न कोणता, याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. या अनुषंगाने एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे असा की CBSE पॅटर्न, CBSE मान्यता असलेल्या शाळा ह्या शहरापासून बऱ्याच अंतरावर आहेत, याचे मूळ कारण काय आहे हे आपण कांचनमाला त्यांना विचारूया. मी जे आता मला विचारलं आहे CBSE शाळा या शहरापासून लांब काय, आपण पाहिलं की अमरावती शहराच्या चारही बाजूला या CBSE किंवा इतर बोर्डाच्या शाळा आहेत. त्याचं कारण असं आहे की CBSE बोर्ड ज्या वेळेला एखाद्या शाळेची परवानगी देते त्यावेळेला एक विवक्षित किलोमीटर्स किंवा विवक्षित एकरेज मागतं. ते ठराविक एकरेज म्हणजे कमीत कमी 2 एकर जागा त्या शाळेजवळ असली पाहिजे. आता साहजिकच आहे 2 एकर शाळा 2 एकर जागा ही अमरावती शहरामध्ये तर उपलब्ध होणार नाही, आणि मग त्यामुळे ती जागा शहराच्या बाहेर घ्यावी लागते आणि तिथे मग CBSEच्या नियमानुसारच बांधकाम करावं लागतं आणि म्हणून त्या शाळा बाहेर असतात. पालकांना असं वाटतं आपण सांगितल्याप्रमाणे की आपलं मूल आहे शाळेत गेलं पाहिजे, जेवढ्या जवळ मिळेल तेवढ्या जवळ गेलं पाहिजे, आणि मग तिथे त्यांची फसवणूक होते. जी जवळ असलेली शाळा असते जी कुठल्या तरी दुसऱ्या शाळेच्या बिल्डिंगमध्ये ती सुरू असते, आणि त्यामुळे असं वाटतं की हीच आपली शाळा आहे, पालक त्या ठिकाणी आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये घालतात आणि मग तिथे ती फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून पालकांनी हे लक्षात घ्यावं की शक्यतोवर CBSE किंवा इतर बोर्डाच्या शाळा ह्या तुम्हाला शहराच्या बाहेरच मिळतील आणि तिथेच पाठवण्याची आपली मानसिकता असावी, कारण त्या ठिकाणी एकांतामध्ये गुरुकुल पद्धतच्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. CBSE पॅटर्न चालविणाऱ्या शाळा आणि CBSE मान्यता प्राप्त असलेल्या शाळा या दोघांमधील घोळ संपता संपत नाही आहे. पालकांची दिशाभूल होत आहे आणि आपल्या पाल्याचा प्रवेश कुठे करायचा कसा करायचा यासाठी तो वनवन फिरत आहे. शिक्षण विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष या बाबतीत कारणीभूत ठरलेलं आहे. शिक्षण विभाग संपूर्णपणे या गोष्टीकडे डोळेझाक करीत आहेत. अशा वेळी जर आपल्याला कुठलीही मदतीची आवश्यकता भासली किंवा आपल्याला काही प्रश्नांची उकल करावायची असल्यास VCN न्यूजशी आपण संपर्क साधू शकता. VCN न्यूज आपल्या सोबत आहे. पुनश्च आपण एकदा भेटूया हाच प्रश्न घेऊन CBSE पॅटर्नचा. तोपर्यंत शुभरात्री. बघत राहा VCN न्यूज.